आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दिलीपराव वळसे पाटील, उदय सामंतजी, मंगलप्रसाद प्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, माननीय पवारसाहेब, सुप्रिया सुळे, विधिमंडळातील माझे सहकारी दत्तात्रय भरणे, अनेक अधिकारी इथं उपस्थित आहेत, सर्व अधिकारी वर्ग, विविध राजकीय पक्षामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्व सहकारी, बारामतीतील प्रतिष्ठित नागरिक, माझ्या पुणे विभागातून आलेले बाहेरनं सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो, सुरुवातीलाच आपला सगळ्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथराव शिंदे बारामतीमध्ये येत आहेत. मी शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं, दिलीपरावांचं, उदयजींचं, मंगलप्रसाद लोढाजींचं आणि नीलमताई गोरे ह्या सर्व मान्यवरांचं बारामतीकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण सकाळी एक महत्त्वाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांना कोकणातला लागला, तो कार्यक्रम करून ते आपल्याकडे आलेले आहेत. आता ह्याच्यानंतर देखील छत्रपती संभाजी महाराजांचं वडू आणि तुळापूरला आपण स्मारक करतोय, त्याच्यानंतर लहुजी वस्ताद साळवेंचं एक स्मारक पुणे शहरामध्ये करतोय, त्याही कार्यक्रमाला जायचं आहे. मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना मंगलप्रसाद प्रभात लोढांनी सांगितलं, खरं तर विभागीय स्तरावर नमो महारोजगार मिळावे हे महाराष्ट्राने प्रत्येक विभागामध्ये घ्यायचं ठरवलं. पहिलं राज्याची उपराजधानी असणारी नागपूरमध्ये घेतला, त्याला उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद माझ्या तिथल्या मुलामुलींनी दिला. त्याच्यानंतर दुसरा मराठवाड्याला लातूरला झाला, तिथंही चांगला प्रतिसाद मिळाला. तिसरा उत्तर महाराष्ट्राचा अहमदनगरला घेतला, तोही पूर्णत्वाला गेला. आणि कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे या पाच जिल्ह्यांचा बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आज मेळावा होतोय. आज आणि दोन दिवसाच्या करता हा आहे. नोंदणीकृत उद्योजक जवळपास 350 झालेले आहेत, अधिसूचित केलेली रिक्त पद 55,000 आहेत, उमेदवारी नोंदणी 33,000 झालेली आहे. मित्रांनो, आम्हाला माहिती आहे, आम्ही अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो, सगळ्यांना नोकऱ्या मिळणं थोडंसं अडचणीचं ठरतं, परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने घ्यायचे, मुलांना मुलींना तयार करायचं. मधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही एक जर्मनच्या बरोबर करार केलेला आहे, जर्मनला 5 लाख मुलं मुली लागत आहेत. त्यांची अट एवढीच आहे, जर्मन भाषा आली पाहिजे आणि त्यांचे आयटीआयचे जे कोर्सेस आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजे. मित्रांनो, आपल्या भागामध्ये नाही परंतु राज्यात, देशात, परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे, फक्त आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आज इथं मगाशी लोढासाहेबांनी सांगितलं, मी आपल्याला पण सांगू इच्छितो, माझं त्यांचं बोलणं झालं, अभ्यासक्रम, मेक ऑफिस सेवा, इमारत देखभाल, फलोत्पादन आणि लँडस्केप संप्रेषण कौशल्य आणि इमारत देखभाल प्रयोगशाळा, असे 5 कोर्सेस ते आपल्या कृषी मूल शिक्षण संस्था आयटीआय आपला मोरगाव बारामती रोडला आहे, तिथं काही कोर्सेस देऊ इच्छित आहे. आणि माळेगावचं आयटीआय तिथं काही कोर्सेस आपण देतोय. साधारण मुलांना मुलींना 15 ते 30 दिवसाचे कोर्सेस आहेत, आणि ते कोर्सेस तुम्ही चांगले केले तर 1-1 30 ची बॅच बाहेर पडणार आहे. यामध्ये अनेकांना स्वतःच्या हाताला काम त्या बाबतीमध्ये उपलब्ध होणार आहे. ते आपल्या सरकारची भूमिका आहे आणि त्या पद्धतीने सरकार काम करत आहे. आज अनेक वेगवेगळी बारामतीमध्ये झालेली कामं
त्याची उद्घाटन स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी केली। माझी मनापासूनची इच्छा होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन ते पाहिलं असतं। आत्ता मला जे तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवलं त्या स्क्रीनवर जे पाहिलं ते जसंच्या तसं आपण तिथं केलं आहे। मला पोलीस उपमुख्यालयाच्या बाबतीत माझ्या बराणपूरच्या ग्रामस्थांना सरपंचांना धन्यवाद द्यायचे आहेत की 66 एकर जागा अशीच पडलेली होती, त्याच्यामध्ये आपण बराणपूरच्या सर्वांना विश्वासामध्ये घेतलं आणि 132 कोटी रुपयाचं पोलीस उपमुख्यालय तिथं केलेलं आहे। अजून त्याच्यात काही गोष्टी करायच्यात, त्याबद्दल देवेंद्रजींच्या बरोबर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी बोललेलं, तेही काम नजीकच्या काळामध्ये पूर्णत्वाला जाईल। पोलीस हाऊसिंग बारामती इतकी दुरावस्था झालेली होती, आपले पोलीस कसे तिथं राहत होते माझं मला शंका यायची, मला कमीपणा वाटायचा। आणि मग 4 एकर जागेमध्ये पूर्वी 73 क्वार्टर्स होत्या, परंतु 7-7 मजली एक एक इमारत बांधून आपण 196 क्वार्टर्स तिथं केल्या आणि 75 कोटी रुपये तिथं आपण खर्च केला। बारामती आपण म्हणजे राज्य सरकारने, बारामती बस स्थानकामध्ये पहिलं बस स्थानक कसं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। जागा कमी होती, पूर्वी 5 एकर 10 गुंठे जागा होती, परंतु नंतर मी 53 गुंठे जागा वाढवण्याच्या करता अनेकांनी मला मदत केली, त्याच्यामध्ये डॉक्टर रमेश भोवटे असतील, विजय गालिंदे असतील, गोंजारी असतील, आमचे इंगोले असतील, बोरी असतील, पाथरकर असतील, नंतर कायम खानी, नजमुद्दीन असतील, ह्या सगळ्यांनी सहकार्य केलं। आणि मी विशेषतः बारामतीकरांना धन्यवाद देईल, हे काम चालू असेपर्यंत तुम्हाला थोडंसं अडचणीच्या ठिकाणी जिथं कसब्यामध्ये जावं लागत होतं परंतु तेही तुम्ही सहन केलं आणि आता महाराष्ट्रामध्ये नंबर 1 बस स्थानक आज बारामतीचं आपण सगळ्यांनी निर्माण केलं। माझा सतत दृष्टिकोन हाच असतो, करायचं तर नंबर 1 करायचं, नाही तर त्याच्या भानगडीत पडायचं नाही। आणि ह्या पद्धतीनं बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या एकाचड एक एक वास्तू आपण राज्य सरकारच्या मदतीनं उभ्या केल्या, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देईल। संबंधित कॉन्ट्रॅक्टर अधिकारी, संबंधित आर्किटेक्ट यांचाही आपण सत्कार केला, या सगळ्यांच्याचमुळं हे घडलंय। अजूनही बऱ्याच गोष्टी पाईपलाईनमध्ये मित्रांनो, ती पण कामं लवकरात लवकर पूर्णत्वाला कशी जातील मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे। हे माझी फुशारकी नाही, परंतु या प्रत्येक इमारतीमध्ये पाया घेतल्यापासून इमारत पूर्णत्वाला जाईपर्यंत कमीत कमी एकेका इमारतीला मी 40 वेळा तरी भेटी दिल्या असतील। सतत इथं हे करा तिथं ते करा, शेवटी माझ्या बारामतीकरांना पण अभिमान वाटला पाहिजे की खरंच आपल्या इथं जे काम झालंय ते अत्युत्तम काम झालेलं आहे, या प्रकारे आपण त्याच्यामध्ये पुढं जातोय। मित्रांनो, इथून पुढं अशाच पद्धतीनं नमो महारोजगार मिळावे महाराष्ट्रामध्ये पहिलं रिजन वाईज झाल्यानंतर याकरता राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर निधी देखील देत आहे। आणि एकच अपेक्षा आहे की आमच्या मुलांना मुलींना जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना तिथं हाताला काम मिळालं पाहिजे, अशा प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे। माझी आज DPC मधनं 39 वाहनं आपण पोलिसांनाही त्यांची गस्त चांगली घालता यावी, कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्यावर अंकुश ठेवावा, कुणाची गुंडगिरी इथं खपवून घेतली जाणार नाही महाराष्ट्रात, या पद्धतीनं काम करायचं म्हटलं तरी इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलेलं आहे। मी मगाशी तिथं CM DCMला उशीर होत होता म्हणून झेंडा दाखवला, तिथं 39 वाहनामध्ये जे ड्रायव्हर होते त्याच्यातल्या 14 महिला होत्या आणि सगळ्यात चांगलं ड्रायव्हिंग त्यांचं तिथं चाललेलं होतं। एवढा महिलांना पण संधी देण्याचं काम मित्रांनो हे महायुतीचं सरकार करतंय। इतर बऱ्याच बाबी बोलण्यासारख्या आहेत, आज ही करोडो रुपयाची कामं आपल्या सर्वांच्या करता, बारामतीकरांच्या करता, इतर सर्व तिथं
राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या करता आपण उपलब्ध करून दिली। अशाच पद्धतीनं टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी आपल्याला ग्वाही देतो बारामतीकरांच्या वतीनं, एक दिवस असा आणीन की महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा विकासाच्या बाबतीतला तालुका कोणता आहे तर तो बारामती तालुका आहे। हे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। त्याकरता तुमची साथ, त्याकरता तुमचं सहकार्य, त्याकरता तुमचा सगळ्यांचा पाठिंबा हे मला हवाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील याबद्दलचा विश्वास बाळगतो। हा सगळा दिमागदार कार्यक्रम घडून आणण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्यांचा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो। आणि उद्या देखील जे माझे विद्यार्थी विद्यार्थिनी येऊ शकले नाही त्यांनी उद्या पण दिवसभर या नमो महारोजगार मेळाव्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती करून मी आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।